नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. एपीएमसी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आर जन्मट्टी वय 54 यांचे खोलीत झोपलेले असतानाच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. महिन्याभरापूर्वी पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. एम आर जन्मट्टी हे मूळचे उकेरी तालुक्यातील येदगुडचे. सध्या नेहरूनगर येथे एक खोली भाड्याने घेऊन वास्तव्य करून होते. बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्या झाल्या. त्यानंतर ते आपल्या खोलीत झोपले होते. यावेळी मुलाने सातत्याने दरवाजा ठोठावून असून प्रतिसाद आला नाही म्हणून एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक जयम कालिमिर्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी दरवाजा फोडून खोलीत प्रवेश केला असता अंथरुणावरच त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. अलगामच्छे बायपास विरोधात शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. आमच्या जमिनी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत घेऊ नये, आमचे झालेले नुकसान द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या आमच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी विरोध केला असता तो विरोध डावलून दडपशाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे जमीन सोपवण्यात आली आहे. सदाशिवनगर येथील प्रतिष्ठित रहिवासी शांताबाई रावजी कडूकर वय 78 यांचे सोमवार दिनांक 24 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अस्थींचे विसर्जन करताना फक्त एक मूक श्रद्धेसाठी हा उपक्रम राबवून कडूकर कुटुंबियांनी समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. पाण्यात राख मिसळून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी या उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज रक्षा विसर्जन करण्यासाठी कडूकर कुटुंबीय असोगा येथे गेले होते. तेथे त्यांनी एक मूठ राख पाण्यात सोडली तर उरलेली शिल्लक राख आपल्या सदाशिवनगर येथील घराच्या उद्यानात आणली. काही भाग मयत शांताबाई यांच्या नातवंडांच्या हस्ते झाडांना घालण्यात आला तर उरलेली राख उद्यानातच पुरून ठेवण्यात आली. जुना धारवाड रोड शेजारी असलेल्या नाल्याची स्वच्छता 2 वर्षापूर्वी करण्यात आली होती पण त्यावेळी नाल्यातील कचरा काढून काठावर ठेवण्यात आला होता. पण 2 वर्षानंतरही काठावरील कचऱ्याची उचल अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे कचऱ्याची उचल करण्यास आणखी किती वर्षे लागणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मुचंडी येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या व उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या सुमारे 50 वर्षीय अनोळखीच्या मृतदेहावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी हेल्पलाईन टीमच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. 22 जून रोजी मुचंडी तालुका बेळगाव येथे सुमारे 50 वर्षीय अनोळखी बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. हेल्पलाईन टीमच्या कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले होते. दुसऱ्या दिवशी 23 जून रोजी रात्री उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची व रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची अडचण होऊ नये म्हणून टायगर ग्रुपतर्फे गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात मोफत भोजन वाटप करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हॉस्पिटलमध्ये रुग्ण येत असतात मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची खाण्यापिण्याची मोठी हेळसांड होते. शिवाय महागाईमुळे त्यांना जेवण मिळणेही कठीण होत असते. गरीब रुग्णांचे व नातेवाईकांचे जेवणासाठी हाल होऊ नये याची दखल घेत टायगर ग्रुपने जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी 250+ रुग्ण व नातेवाईकांनी याचा लाभ घेतला. कुलकर्णी गल्ली येथील एका तरुणावर बाटलीने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी केळकर बाग येथील वैशाली बारमध्ये ही घटना घडली असून रात्री उशिरा यासंबंधी 6 जणांविरुद्ध खडेबाजार पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. सूरज भरमाप्पा गौडर वय 25 राहणार कुलकर्णी गल्ली असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशान्वये 21 जून रोजी बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाला हाताशी धरत पर्यावरण नियंत्रण महामंडळातर्फे चिकोडी एकसंबा आणि अथणी येथे प्लॅस्टिक विरोधी कारवाई केली होती. यानंतर गुरुवारी निपाणीत प्लॅस्टिक विरोधी कारवाई धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत गत 2 दिवसात सुमारे 2 टन 45 किलो प्लॅस्टिक जप्त करत जवळपास 34,000 दंडही वसूल करण्यात आला आहे. या धाड सत्रामुळे प्लास्टिक व्यावसायिकांसह विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन खासदार अण्णासाहेब जुल्ले यांनी दिले. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. टाळ मृदुंगाचा गजर, अभंगाची अमृतवाणी, रोज मजल दर मजल, विठुराच्या भेटीची आस, राग लोभ मद मत्सराचा त्याग करून माणूस पण जगण्याचा एकच ध्यास म्हणजेच वारी.
यावर्षी पुन्हा एकदा तरुण भारत सोशल मीडिया घेऊन येत आहे वारी तुमच्या भेटीला. चला तर मग अनुभव या वारी मोबाईलवर, तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनल आणि तरुण भारत डेली या फेसबुक पेज वरून. दिनांक 24 जून ते 13 जुलै पर्यंत खास वृत्तांक वारी तुमच्या भेटीला. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. मराठा आरक्षण अखेर कोर्टात टिकलं आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत दिलेला मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. परंतु 16% आरक्षण देणं शक्य नाही, 12 ते 13% आरक्षण देता येईल असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं. 26 मार्च 2016 रोजी सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आज हे आरक्षण वैध ठरवलं. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटींचा चुना लावून पळालेल्या नीरव मोदीला स्वित्झर्लंड सरकारनं मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड सरकारनं नीरव मोदीची 4 बँक खाती सील केली आहेत. त्यामुळे आता या बँक खात्यावरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा नीरव मोदीला करता येणार नाही. नीरव मोदीच्या 4 बँक खात्यामध्ये $6 मिलियन पैसे होते. सध्या नीरव मोदी लंडनमध्ये लपून बसला असून त्याला वेस्टमिन्स्टर पोलिसांनी अटक केली आहे. जपानमधील G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी ट्विट करत भारतात अमेरिकी वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या आयात कराबाबत प्रश्न केला आहे. भारताकडून लावण्यात येणारे आयात कर मान्य नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या U20 परिषदेसाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी मोदींनी संवाद साधला. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृहामध्ये वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा दुमदुमल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी U20 शिखर परिषदेसाठी जपानमध्ये ओसाकाला गेले आहेत. तुम्ही नरेंद्र मोदींना मतं दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा? अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यास आलेल्या लोकांचा अपमान केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता एरमरूस येथे थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर ते भडकले. हरियाणामधील फरीदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान स्थानिकांनी जखमी झालेल्या विकास चौधरी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या हत्येनंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी खट्टर सरकारला लक्ष्य केले आहे. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी 1 महिन्यात लागू होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. असे असले तरी पिशव्या पूर्णपणे बंद होणार नाहीत. दुधाची पिशवी घेतली तर ती परत आणून दिल्यास ग्राहकाला 50 पैसे परत देण्याची तयारी दूध कंपनीने दाखवली आहे. 1 महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट कबीर सिंह शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. मोठ्या कालावधीनंतर कबीर सिंहच्या रूपाने शाहिदने एक सुपरहिट चित्रपट दिला आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अवघ्या 5 दिवसात कबीर सिंहने 100 कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. 5 दिवसात मिळून कबीरने 104 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आठवड्यातील पुढील 5 दिवसात चित्रपट जोरदार कमाई करेल असा विश्वास समीक्षकांनी व्यक्त केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी कबीरला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. डीसीबी बँक, डीसीबी फिक्स्ड डिपॉझिट 9.25% पर अनम अन्युलाइज यील्ड ऑन 36 मंथ्स फिक्स्ड डिपॉझिट. कॉल 9880203712 और 9964407057. कंडिशन अप्लाय. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.